समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील मंदिरे मागणी होऊनही उघडली जात नसल्याबद्दल राज्य सरकारला धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिलाय. मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेऊन मंदिरे उघडण्यासाठी समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी समिती सदस्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णांनी आपण समितीच्या केलेल्या आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन दिले. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडली गेली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाहीये का? असा सवाल उपस्थित करत अण्णांनी ज्या मंदिरातील दर्शनाने सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवलंय असा सवाल केलाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापलेत. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितीने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल असेही अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितलंय. मंदिर बचाओ, मंदिर खुले करा हे सांगण्यासाठी काही कार्यकर्ते आता इथे माझ्याकडे आले होते. सरकार मंदिर का उघडत नाही हा खरा प्रश्न आहे. काय धोका आहे सरकारला? कोरोना म्हणून उघडत नसतील तर दारूच्या दुकानात एवढी गर्दी आहे, तिथं कोरोना काही करत नाही. ज्यावेळेला दारूच्या दुकानं उघडी गेली, तळाला त्या दुकानांच्या समोर लाईनची लाईन लागली कोरोना असताना त्यावेळेला. आणि आता मंदिरं उघडी करा म्हणून लोक म्हणतात आणि तुम्ही उघडी करत नाही. सरकारने हा विचार करावा. दारूच्या दुकानं, बिअर बार, हे सगळे मोठे मोठे हॉटेल्स, हे सगळं तुम्ही उघडत आहे. काय काय चाललंय तिथे? आणि तुम्ही सात्विक मंदिर, ज्या मंदिरातून माणसं घडतात, ज्या मंदिरातून सात्विक विचार निर्माण होतात, ती मंदिर उघडत नाही. काय कळलं तुम्हाला या संतांच्या विचाराचं या सरकारला? म्हणून मी हे जे सर्व माणसं आलीत नगरवरून, मला हे वाचून खूप दुःख वाटलं. आणि मी यांना आश्वासन देतो की तुम्ही जर मोठं आंदोलन केलं मंदिर उघडायच्यावर तर मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही फक्त मोठे हजारो लोकांनी रस्त्यावर उतरा मंदिर उघडा म्हणून. समाज परिवर्तनाचा मार्ग असताना तुम्ही तो बंद झाला आणि इकडे दारूच्या दुकानांना तुम्ही परमिशन देताय. दारूच्या दुकानं उघडताय, बिअर बार उघडताय, तिथं बिअर तुम्हाला कोरोना काही करत नाही आणि मंदिराकडे बोट दाखवून तुम्ही कोरोनाचं नाव घेता. जनहित न्यूजसाठी रुपेश कोल्हापुरे, पारनेर, राळेगण सिद्धी.